हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप तुमच्या सर्वांची दिवाळी ही खूप सुखा समाधानाची आणि आनंदाची गेली असेल. ऑफकोर्स, कारण दिवाळी म्हणजे आनंद हा एकच शब्द डोळ्यासमोर येतो. दिवाळीमध्ये दिव्यांची रोषणाई असते, रांगोळी असते, फराळांचा घमघमाट असतो आणि फटाक्यांची आतिषबाजी, पाहुण्यांची वर्दळ, आप्तस्वकीयांची हितगुज, एक ना अनेक गोष्टी असतात. फ्रेंड्स, खरं पाहिलं तसं पाहायला गेलं तर या सर्व गोष्टी खूप लहान लहान आहेत, परंतु या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या दिवाळीच्या दिवसात अपरिमित असा आनंद देऊन जातात. तुम्हाला माहिती आहे असं का होतं? कारण दिवाळीच्या या दिवसात आपलं आनंदाचं भान जागृत असतं. ज्या माणसाचं हे आनंदाचं भान दिवाळीतही जागृत नसेल ना, त्याच्यासाठी दिवाळी, दसरा काही गोष्टी मॅटर करत नाही. परंतु ज्या माणसाचं आनंदाचं भान जागृत असतं, त्या माणसांना या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आनंद देऊन जातात. कारण आनंद हा आपल्या अंतरंगात असतो. आनंदाचं नातं हे आनंदाशीच असतं. आनंदच आनंदाला आकर्षित करतो, आनंदच आनंदाला प्रसवतो. म्हणून मित्रांनो, आपलं आनंदाचं भान हे आपण कायम जागृत ठेवलं पाहिजे, जसं आपण दिवाळीमध्ये ठेवलं होतं. दिवाळीमध्ये आपलं आनंदाचं भान हे जागृत असल्यामुळे दिव्यांची एक साधी रोषणाई देखील आपल्या मनाला अगदी उल्हासित, प्रफुल्लित करून जात होती. रांगोळ्यांची ती रंगांचं त्यांचं कॉम्बिनेशन, त्यांचे आकार, त्यांचं ते सुबकता, या सर्व गोष्टी मनाला भिडत होत्या. फराळांचा घमघमाट हा तर आपल्याला अक्षरशः वेड करून सोडत होता. आप्तस्वकीयांची हितगुज करण्यात त्या दिवसात काहीतरी वेगळीच मजा होती. हे सर्व का असतं? कारण त्यावेळेला आपण आपल्या आनंदाच्या बाबतीत जागृत असतो. आणि ही जागरूकता जर आपण 365 दिवस कायम ठेवली ना, तर आपला प्रत्येक दिवस हा फक्त आणि फक्त दिवाळी असेल. येस फ्रेंड्स, हे आनंदाचं भान जागृत ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण आनंद म्हणजे खाकीत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार असतो. जितकं तुम्ही त्याच्या पाठीमागे धावाल, जितकं ते मिळवण्याचा आटापिटा कराल, तितकं ते तुमच्यापासून लांब जाईल. आणि जितकं तुम्ही सहज त्याला घ्याल ना, तितकं ते तुमच्या जवळ येत जाईल. अहो, कारण मुळात आनंद हा आपल्या आतच असतो, तो बाहेर नसतोच. होईल जन्मतः आंधळा असलेल्या हेलन केलर, फक्त अंध नाही तर मूक आणि बधिर सुद्धा त्या होत्या. तरी सुद्धा आनंद हा विषय निघाला तर त्या म्हणायच्या की आनंदाच्या शोधात जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्यांच्या पावलाखाली ज्या तृणपती असतात किंवा फुलांवरची दवबिंदू असतात, तितक्या प्रकारचा आनंद ऑलरेडी ती उपभोगत आहे याचं भान ठेवायला हवं. किती छान रीत्या त्यांनी आनंदाची परिभाषा सांगितलेली. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो. आपण मॉर्निंग वॉकला जातो, मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर या दिवसात तर सकाळच्या वेळेला इतकं प्रफुल्लित आणि इतकं सुंदर वातावरण असतं. जर आपल्या मनाची कवाडं आपण उघडी ठेवली, तर हा आनंद सकाळी सकाळी आपण किती सुंदर प्रकारे घेऊ शकतो. फुलांचे रंग, फुलपाखरांची ती मोहक हालचाल म्हटल्या तर खूपच साध्या आणि छोट्या गोष्टी आहेत, परंतु आनंद मिळवण्यासाठी तितक्याच पुरेशा आहेत. सो मित्रांनो, आपल्या मनाची कवाड ही कायम जागृत ठेवा, कायम उघडी ठेवा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कायम घेत राहा आणि आपल्या आयुष्याची पूर्ण, संपूर्ण आयुष्याचे सर्व दिवस हे फक्त दिवाळीत रूपांतरित करा. सो फ्रेंड्स, टिल देन बाय बाय.